वडिवद्रे येथे हाके सर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा आज 10 दिवस झालं. सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाही आहे. आज आमचा पण उपोषणाचा 3रा दिवस आहे. जे OBC आरक्षण आहे त्या आरक्षणामधून जे काही मागण्या केल्या जातात मराठा समाजाच्या काही नेत्याकडून की आम्हाला OBC आरक्षण द्या, त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज 3 दिवस झालं लक्ष्मण हाके सरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो. काय नेमक्या मागण्या सरकार कशा पद्धतीने हे करत आहे आणि सरकारच्या आजही आपण पाहतो 10 दिवस आहे शिष्टमंडळ पाठवत आहेत, काठीपीठी चर्चा होत आहेत, पण ठोस निर्णय होत नाही. ठोस निर्णय होत नाहीये कारण की आमची मागणी एवढीच आहे की जे आज शासन म्हणतं की बाबा जे आरक्षण देणार आहेत ते OBC आरक्षणाला धक्का न लावता देणार आहेत. आणि मराठा समाजाचे नेते म्हणतात की आम्हाला OBC आरक्षण पाहिजे, तर आम्हाला मराठा समाजाच्या नेत्यांशी काही देणं घेणं नाही. पण सरकार जे बोलतंय की आम्ही OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत, पण ते कसं देणार आहेत ते आम्हाला लिखी द्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. उपोषण हे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण सरकार करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहणार आहे. सरकारने आम्हाला लेखी दिल्याशिवाय आम्ही उपोषण पाठीमागे देणार नाहीत. सरकार कसली आमची त्या ठिकाणी दखल घेत नाही. आमचे सहकारी यांची काल तब्येत या ठिकाणी खालावली, त्यांची साखर कमी झाली, तरी प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी कोणी यायला तयार नाहीत. शासन आमच्या उपोषणाची योग्य त्या पद्धतीने दखल घेत नाही. काय इशारा असेल सरकारला? हाच इशारा आहे की याच्यापेक्षाही आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत. आम्ही या ठिकाणून एकतर लेखी आश्वासन घेऊन उपोषण पाठीमागे घेऊत, नाहीतर आम्ही या ठिकाणी आमची अंत्ययात्रा जरी निघाली तरी आम्ही या ठिकाणी उपोषणावरून पाठीमागे हलणार नाही.